राजीवनगर वसाहतीमध्ये सिमेंट काँक्रीटीकरण रस्त्याचं भूमिपूजन नाशिकचे खासदार हेमंतप्पा गोडसे यांच्या हस्ते पार पडले. खासदार निधीतून राजीवनगर वसाहत या ठिकाणी सिमेंट काँक्रीटीकरण रस्त्याचं भूमिपूजन मनपा माजी स्थायी समिती अध्यक्ष व माजी नगरसेवक अमोल जाधव, PRP प्रदेशाध्यक्ष गणेश उन्हवणे, डॉक्टर विशाल जाधव, सागर देशमुख व वसाहतीतील प्रमुख कार्यकर्ते महिलांच्या हस्ते कुदळ मारून नारळ फोडून या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचा भूमिपूजन समारंभ पार पडलाय. खासदार निधीतून 20 लाख रुपयांचा निधी या कामासाठी मंजूर झालाय. राजीवनगर वसाहतीतील नागरिकांना पावसाळ्यात ड्रेनेजच्या अनेक समस्या तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल होत असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत होते. राजीवनगर वसाहत येथील नागरिकांनी अमोल जाधव यांच्याकडे ही समस्या मांडली. या समस्यांचा पाठपुरावा करत हे काम मंजूर करून घेतलंय. तसंच कार्यक्रमाचा भूमिपूजन 16-13 जानेवारी रोजी संपन्न झालाय. यावेळी राजीवनगर वसाहतीतील नागरिकांनी अमोल जाधव यांच्या कार्याचं कौतुक करत आभार मानले. या कार्यक्रमाप्रसंगी सोपण जाधव, गणेश तुपसुंदर, रावसाहेब मकासरे, मधुकर गायकवाड, भिकाजी सावंत, महादेव लोखंडे, सुधाकर भवाळे, अशोक लोखंडे, शशिकला वाकळे, शालिनी शेळके, शरद जाधव, कैलास जाधव, सीताराम मोरे, अलका शेळके, किरण लोखंडे, गौतम आंभोरे तसेच राजीवनगर वसाहत येथील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गौतम बुद्धांच्या चरणी वंदन करतो. मध्यंतरी अमोल भाऊ आणि आम्ही सोबत असताना विहारामध्ये बऱ्याच वेळेस आलो आणि आज आपल्या विहाराच्या समोर सुशोभीकरण नव्हतं, गाळ व्हायचा, चिखल व्हायचा. त्यामुळे अमोल भाऊंच्या माध्यमातून मार्गदर्शनाखाली आम्ही आदरणीय नाशिकचे लोकप्रिय खासदार हेमंतप्पा गोडसे यांच्याकडे मागणी केली होती की आप्पा ज्याही वेळेस तुमच्याकडनं निधी मंजूर होईल तर आमच्या वसाहतीतील या विहारासमोर आम्हाला सिमेंट काँक्रीटीकरण करायचे आहेत, पेवर ब्लॉक्स टाकायचे आहेत. आणि आप्पांनी अमोल भाऊंच्या आणि आमच्या शब्दाला मान दिला आणि या ठिकाणी हा निधी मंजूर केला आणि आज सर्वांच्या उपस्थितीत, बहिणींच्या उपस्थितीत याचं भूमिपूजन झालेलं आहे आणि लवकरच आता ह्या हे काम मार्गी लागतंय. हळूहळू असंच अमोल भाऊंच्या माध्यमातून असेल, आम्ही असेल, सर्व लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करून या ठिकाणी आपल्या वसाहतीमध्ये काय काय डेव्हलपमेंट करता येतील याच्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. आज राजीवनगर वसाहतीमध्ये माननीय खासदार हेमंतप्पा गोडसे यांच्या खासदार निधीतून आणि माजी नगरसेवक अमोल जाधव यांच्या प्रयत्नातून आणि गणेश भाईंच्या प्रयत्नातून राजीवनगरमध्ये वस्तीमध्ये रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ झालेला आहे. राजीवनगरचा इतिहास बघितला तर मागील जवळ 30-35 वर्षापासून या ठिकाणी अतिशय गरीब आणि कामगार वर्ग या ठिकाणी राहतो, बऱ्याच सुविधांपासून तो वंचित आहे. तरी खासदार साहेबांना निवेदन दिल्यामुळे या ठिकाणी सुविधांना सुरुवात झालेली आहे. अशाच पद्धतीने या नागरिकांशी चर्चा करून या नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी त्यांचे प्रश्न आपण जाणून घेतले पाहिजे आणि त्या प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही आमच्या पद्धतीने नक्कीच यशस्वी प्रयत्न करणार आहोत. या प्रयत्नांची ही सुरुवात आहे असंच या ठिकाणी मी नमूद करतो. आणि खासदार साहेबांनी जो काही निधी दिला आहे त्याबद्दल मी नागरिकांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. 20 लाख रुपयाचं काँक्रीटीकरणाचं काम खासदार निधीमधून मंजूर झालेलं आहे. या कामासाठी गणेश भाई उन्होंने, डॉक्टर साहेब, सागरजी, मका सरे, आमचे सगळेच प्रतिनिधी, सगळ्यांचं नाव घेणे शक्य नाही, परंतु जर पावसाळ्यामध्ये जर बघितलं गणेश भाई, तुम्ही सांगितलं होतं की एवढी चिकचिक होऊन जाते, त्याच्यामुळे आपण आता ह्या ठिकाणी हे जे काम आहे हे साधारणतः आता 3 मीटरचं आहे, 2 मीटरचं आहे रस्त्याच्या एका बाजूने, नंतर आपण पाईपलाईनसाठी जागा ठेवलेली आहे आणि दुसऱ्या बाजूने ड्रेनची जागा ठेवलेली आहे. आणि फ्युचरमध्ये दोन्ही पण लाईन, ज्या नवीन लाईन आहेत ते नवीनच टाकू, म्हणजे कसं होईल की आपल्याला पुढे भविष्यात अडचण येणार नाही. मोठ्या प्रमाणाच्या पाईपलाईन आणि मोठ्या प्रमाणात ड्रेनची लाईन, या दोन्ही पण लाईनचं काम आपण लवकरात लवकर या ठिकाणी हे काम संपल्यानंतर त्याला करत खासदार निधीतून किंवा आपल्या मुख्यमंत्री निधीतून कसं उपलब्ध करता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करू. तसंच या ठिकाणी आणखी आपण आता CCTV कॅमेरेसुद्धा लावणार आहोत, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी गरज आहे आपल्याकडे काम मंजूर आहे. साधारणतः ते मार्चच्या आसपास होईल असं मला अपेक्षा आहे, त्या माध्यमातून ते पण लावू. परत या ठिकाणी गणेश भाईंनी एक नवीन सूचना केली की बा मुलांना ओपन जिमसुद्धा या ठिकाणी करायची आहे. यासाठी आत्ताच आम्ही गायकवाडांनी आम्ही चर्चा केली, कशी जागा उपलब्ध करून देता येईल आणि कोणाला अडचण होणार नाही अशा माध्यमातून आपण हे पण या ठिकाणी लवकर लवकर करू. आज हा कार्यक्रमाला थोडासा उशीर झाला गणेश भाईमुळे, तर मी गणेश भाईला विनंती करतो का पुढच्या वेळेला तुम्ही वेळेत वेळेत कार्यक्रमाला यावे
आणि या कामाला मी शुभेच्छा देतो. परमपूजा गरिबांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज आपल्या सर्वांचे उद्धार करते. परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, लहूजी वस्ताद, कर्मवीर दादासाहेब गायकवाड ज्यांची कालच ज्यांचं स्मरण आपण केलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपल्या माईसाहेब, जिजाऊ आई सावित्रीबाई फुले, माता रमाई, अहिल्याबाई होळकर सर्वच महापुरुषांना अभिवादन करून आज राजीवनगर आपल्या ह्या वसाहतीमध्ये खासदार साहेबांना आम्ही ओपन जिमचं सुद्धा मागणी केलेली आहे. अमोल आणि मी आणि इतर आमचे सगळे सहकारी या सगळ्यांनी जी जी कामं या ठिकाणी अजून बाकी आहेत, उदाहरणार्थ लाईटच्या पोलची मोठी समस्या आहे, आज या ठिकाणी खासदार निधून 20 लाखाचं काँक्रिटीकरणाचं इथं भरपूर चिखल होतो विहारासमोर, त्यामुळं ते काम अमोल भाईनीने आम्ही प्रयत्न करून या ठिकाणी 20 लाख रुपयाचं काम या ठिकाणी मंजूर करून आणलेलं आहे. त्याचबरोबर ओपन जिम जे खासदार निधून येते, महिलांना पुरुषांना लहान मुलांना सगळ्यांनाच त्याच्यावर खेळता येतं आणि व्यायामही करता येतो अशा पद्धतीचे ती देखील थोड्याच दिवसात इथं होणार आहे. आणि इतरही बऱ्याचशा समस्या आहेत, त्या कशा मार्गी लागतील त्यासाठी पुढे आपण सर्वजण प्रयत्न करूया. या ठिकाणी उपस्थित सर्व आता आमचे नेते आहेत, सर्वांची नावं घेणं उचित होणार नाही, कारण एखाद्या राहून गेलं परत तो नाराज होणार, त्यामुळे काही नावं सगळ्यांची घेत नाही, मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि आजचा हा इथला हा या कामाचा शुभारंभ झाला असं जाहीर करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वजण या ठिकाणी आलात आणि आपण सर्वांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभारी आहे. अशीच कामं या भागामध्ये आपण सर्वांनी मिळून करूया. पुन्हा एकदा शुभेच्छा, जय भीम, जय भारत. स्टार 24 फास्ट न्यूज साठी ज्ञानेश्वर तुपसुंदर, नाशिक.